नमस्कार, हांव सरिता, सरितास गोवन रेसिपीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार। आज हांव करतां सुक्या खोबऱ्याची चटणी। आज आमी करुया सुक्या खोबऱ्याची रुचीक अशी चटणी। एक वाटी सुके खोबरे हांवें किसून घेतला। तातूंत हांव घालतां लसूण। हांवें 10 पाकळ्यो लसणीच्यो सोलून घेतल्या, त्यो घालतां। तातूंत घालतां आमटाण, एक चमचो घालतां मिरचीची पावडर। तुमकां जितले तिखट जाय त्या प्रमाणे मिरचीचो वापर करात। तातूंत हांव घालतां अर्द वाटी हरवी भिकणां, चवी पुरते मीठ। आणि चटणी आता आमकां मिक्सरांत ग्रायंड करून घेवपाक जाय। आणि ही चटणी ग्रायंड करता आसतना हातूंत आमी उदक घालप ना, अशें करून वांटून घेवपाक जाय। अशी वांटून घेवपाक जाय, पळयात एकदम मस्त जाल्या, रुचीक जाल्या। सुकी चटणी सुके खोबरे आणि भिकणां वापरून केल्ली, खूप रुचीक टेस्टी। तुम्ही करून पळयात। माझी रेसिपी आवडली जाल्यार लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलाक सबस्क्राईब करात। परत मेळूया अशीच एक रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खायात, स्वस्त राहात, देव बरे करू।